तर मी विचार करतो आहे की आता आपल्याकडे सगळं राहील, गाडीचे ऑल पेपर्स कम्प्लीट आहेत, गाडीचे दोन्ही टायर चेंज झाले आहेत, सगळं व्यवस्थित आहे, तर गाडी हॅचबॅक आपण काढायची भाड्याला वगैरे, म्हणजे ड्रायव्हर मीच बसणार, कोणाच्या हातात जास्त गाडी देणार नाही आहे मी. इथून गणपतीपुळे, गणेशगुळे वगैरे कोण काय असेल ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा, DM करा, मी त्यांना कॉल करेन, प्रयत्न करेन. शक्यतो लोकल्स रत्नागिरी वगैरे असेल तिथे मी करेन मदत कोणाला काय असेल तर. अगेन वेलकम बॅक इन मरीन रायडर्स सूरज व्लॉग्स. तर माऊलीला आता मी घेऊन जातो आहे व्हील अलाइनमेंटला, कारण थोडं लेफ्ट साईडला गाडी ओढते, कमी आहे तोपर्यंत व्हील अलाइनमेंट करून घेतलेली कधी पण चांगली असते. खिशात नव्हते बट मॅनेज झालं आहे, देवाची कृपा आहे आणि आईबाबांचा आशीर्वाद आहे, तर काही मॅनेज होतं, त्यामुळेच तर मी एवढी मोठी अपाचीवरून इवन घेऊ शकलो आहे. तर आता मी जातो आहे तिथेच सर्व्हिसिंग व्हील अलाइनमेंटच्या, इथे बघू आता एक्झॅक्ट मला पण माहीत नाही, पण पहिल्यांदाच जातो आहे, व्हील अलाइनमेंट काय असते ते मला कळणार आहे तिकडे गेल्यावरती. चला तर मग सीन हा आहे की कॉम्रेड अजून आपल्याला भेटलेलं नाही आहे, शोरूमलाच आहे, आणि काल मी असंच मित्राला घेऊन मार्केटला गेलो होतो, कॉम्रेड नसल्यामुळे मला माऊलीला घेऊन जायला लागला, आणि तिथे मी गाडी पार्क करून गेलो होतो, तर कोणीतरी तिथे येऊन गाडीला शेण लावलं, तर तुम्हाला ते तिथे मी फुटेज दाखवतो. आता ते मी वॉश करून घेतलं त्याच्यानंतर मी ते, आणि आता आपण निघतो इथून प्रवासाला. चला तर मग. तर मित्रांनो, काल रात्री मी थोडा बाहेर गेलो होतो एका मित्रासोबत, तिथे गाडी पार्क केली होती, गाडी पूर्ण कालच धुतली होती सकाळी आणि संध्याकाळची, ही गोष्ट आहे बघा, पूर्ण असं सगळे घाण लागले आणि इथे पण आहे मला पटापट आपण ते आता धुवून घेऊ. माऊलीला स्टार्टर दिला आहे, थोडं आयडलिंगवरती ठेवतो आहे, गाडी तुम्हाला चांगला मायलेज पाहिजे असेल तर एक मिनटं का होईना, पण तुम्हाला गाडी ही आयडियल स्पीडला ठेवायला लागते. बघता तुम्ही 28,424 किलोमीटर झाले आहे, मी घेतलेली गाडी 27,000 किलोमीटरला, 27 × 28 म्हणजे 1,426 किलोमीटर मी गाडी चालवली आहे बरोबर ह्या 2 महिन्यामध्ये, खूपच जास्त चालवली आहे ना, आणि कॉम्रेड माझी 6 महिन्यात फक्त 2,000 चालले, खूप चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे यार. तर मित्रांनो, फायनली मी निघालो आहे, हळूहळू जातो आहे आणि लवकरच आपला कॅमेरा येतो आहे, ज्याच्यासाठी आपल्याला ॲक्च्युली माझ्याकडे ॲक्शन कॅमेरा आहे, त्याचा जो होल्डर लागतो तो मी मागवला आहे, 2-3 दिवसामध्ये डिलिव्हरी होईल, मग आपल्याला माऊलीमधून पण चांगले चांगले फुटेज मिळतील. आपण थोडेसे शॉर्ट्स एन्जॉय करा. तर मित्रांनो, सीन हा झाला की आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही कुठे जायचं आहे ते, आपण मॅप लावून बघू आता. तर मित्रांनो, मी गेलो होतो स्वामी समर्थ व्हील अलाइनमेंटच्या इथे, तर ती मुलं इथं बघत होती, आपली टायर दोन्ही चेक करत होती, मला वाटलं की लेफ्ट साईड गाडी ओढते म्हणजे व्हीलचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, बट ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय झाला आहे तो तुम्हाला आता मी तुम्ही दाखवतो. खूप वाईट वाटलं आणि खरंच थँक्यू माऊलीला, तिने मला खूप सेफली ह्याच्यातून बाहेर काढलं आहे, माझी फॅमिलीसुद्धा ह्याच्यातून ट्रॅव्हलिंग करत होती. खरंच खूप वाईट वाटते की काही होऊ शकत होतं. एक्झॅक्ट सीन काय आहे ना तुम्हाला आता मी ते पुढे दाखवतो. खूप खूप लक्की आहे मी, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून मी लक्की आहे, नाहीतर काही खरं नव्हतं यार. अवस्था बघाल तुम्ही, थांबा दाखवतो. मी आपल्या टायर चेंजिंगला सुरुवात होते,
गाइस तुम्ही बघताय की मी सीट कंपनीचे टायर टाकला आहे, सेम 155/70R13/75 ट्यूबलेस टायर आहे. तर मला ही जोडी पडली आहे टोटल 7000 ला. आज मला मावळीने चांगलाच खर्च दिला आहे. तर गाइस फायनली दोन्ही टायर फ्रंटचे चेंज झालेत. खूप बेकार अवस्था होती, म्हणजे अकाउंट फक्त 1000 रुपये शिल्लक होते आणि ते मी व्हील अलाइनमेंटसाठी ठेवून घेऊन गेलो व्हील अलाइनमेंटला. बट तिथं बघितलं की टायर पूर्ण ब्लास्टर्स व्हायचे. पहिला मी पटापट चेंज केले, सगळ्या मित्रांना पटापट फोन केला, सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि पटापट अकाउंटला 1:11 झाले आणि दोन्ही टायर मी चेंज करून टाकले. आता आता फक्त राहिले व्हील अलाइनमेंट, ते आपण करू. आज थोडा ड्युटीला जायचं आहे त्यामुळे टाईम बिझी आहे सध्या, आता वेळ नाही आहे मला. तर आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल पटापट लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि टायर घ्यायचे असेल नक्की तिथे जा ओम टायर्सला. खरंच खूप छान आणि कमी किमतीत टायर देतात आणि जास्त करून ओळख असली की थोडे स्वस्त मिळतात. केलात तर कधी सांगा सूरज लाकडीचा मित्र आहे म्हणून. थोडेफार तुमच्या काय असेल ते कमी जास्त करत, जसे माझेही त्यांनी कमी केलेत. टायरची प्राईस खूप आहे, 4200 वगैरे होती, पण मित्र आणि मैत्रीच्या नात्याखाली त्यांनी थोडेफार कमी केलेत. इनफ झालेत माझ्याकडे तेवढेही. खरंच एकदा सगळ्यांना खूप खूप थँक्यू यार, खूप ज्यांनी आज मला सपोर्ट केला आहे. खरंच कार घेणं ती सांभाळणं खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यात मी एक मिडल क्लासचा मुलगा आहे, त्या माझ्यासाठी तर खूप रिस्की विषय आहे. बट आय एम डुईंग. तर वेळ आहे व्हिडिओ इथेच एंड करण्याची. चला तर मग, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.